बिल्डरने 2,55,00,000 मस्केरान परिवाराकडून जमीन घेतली, जे मुंबई महापालिकेचे 3 आयुक्त सीताराम कुंटे, प्रवीण परदेसी, अजय मेहता यांनी अनेक वेळा हरकत घेतली की आता हे घेऊ नये आणि व्हॅल्युएशन घोटाळेबाज आहे। पण 28 नोव्हेंबर 2019 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आणि 29 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेने ही जागा एक्वायर करण्याचा निर्णय घेतला, 349 कोटीचं पेमेंट केलं आणि बिल्डरने आता अपीलमध्ये 12 ते 26 कोटी रुपये याचं मूल्यांकन होत आहे असे अपील दाखल केली आहे आणि यातावर परत 4 वर्षाचा व्याज म्हणजे 17 ते 22 कोटी रुपये मुंबई महापालिकेला भरावे लागणार। 100% झोपडपट्टी आहेत। यात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, कोकण विभागाचे महसूल आयुक्त आणि मुंबई महापालिकेचा ऑफिसर या सगळ्यांनी मिळून हा 17 कोटीचा घोटाळा आहे। लाचलुचपत विभागाने याची चौकशी सुरू केली आहे। प्रथम दृष्ट्या त्यांना हा घोटाळा दिसतोय, आता ते मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या विरुद्ध चौकशी करण्यासाठी परमिशन मागणार। कशासाठी लँड अक्वायर केली होती बीएमसीने हे बीएमसीलाच माहीत नाहीये, कारण की तिथे काही अर्जंट कुठलंही इमर्जन्सी काम नव्हतं। 2011 मध्ये एक्विजिशनसाठी बातचीत केली, आज 2023 झाली, त्यातलं एक झोपडं हलवण्यात आलं नाहीये। म्हणजे इट वॉज नॉट अर्जंटी, नॉट इमर्जन्सी, फक्त उद्धव ठाकरेंचा घरी मातोश्रीमध्ये भरपूर पैसा पोचावा यासाठी एक्विजिशन होतं। कारण की 349 कोटी पेमेंट करून आज 3 वर्ष झाले, अजून झोपडपट्टीची सिरगणना झालेली नाही आहे, पुनर्वसन कसं करणार काही माहीत नाही। दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे आणि महापालिकांनी कलेक्टरनी त्यावेळी हे डिक्लेअर स्लम होतं ही माहिती लपवली। जर हे डिक्लेअर स्लम होतं ते एसआरए ते फक्त 5.5 कोटीमध्ये एक्वायर करून महापालिकेला देऊ शकलं असतं। म्हणून फक्त उद्धव ठाकरे सेनांना करोडो रुपये मिळावे त्यासाठी हे बिल्डरला पेमेंट। उशीर झाला तर आपल्याला तक्रार करायला, कारण बरेच दिवसापूर्वी हे प्रकार घडले सर। नाही, हा तक्रार झाली, आता त्याची चौकशी सुरू झाली, चौकशी व कारवाई सुरू झाली आहे। या विषयात काही दिवसापूर्वी खासदार गोपाल शेट्टी, आमदार मनीषा चौधरी व मी बोरीवली पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती। पोलीस कमिशनरनी एसीबीला आदेश दिले आहे की याची चौकशी करावी। हाच घोटाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी कॅगला स्पेशल ऑडिटमध्ये घ्यायला सांगितलं होतं। माझ्याकडे आता जे डॉक्युमेंट हातात आहे आणि जे तक्रार दाखल केली आहे, कोणत्या अधिकाऱ्यांना आणि कशाबद्दल तक्रार केली आहे, 1 कोटी रुपये मुंबई महापालिकेने जास्त दिले म्हणजे 349 पैकी। त्यानंतर आम्ही मुंबई पोलिसला तक्रार नोंदवली, पोलीस आयुक्तांनी हे एंटी करप्शनला दिलं, एंटी करप्शन ही तक्रार नोंदवून घेऊन आज आमचं ऑफिशियल स्टेटमेंट घेतलं। आता काही दिवसात मंत्रालयात या अधिकाऱ्यांसमोर चौकशी करण्यासाठी परमिशन मागणार। सर, साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब म्हणतात की एक एक याचिका अशाच प्रकारे मागे घ्यावी लागेल, शेवटी किरीट सोमय यांना नाक घासून माफी मागावी लागेल, किंवा 100 कोटी दावा ठरवलाय तो दावा 100 कोटी द्यावे लागतील। अनिल परबनी एनजीटीत हा ऑर्डर वाचला का? म्हणजे ऑर्डर स्वतः, या ऑर्डर मध्ये स्वतःच एनजीटीला असं म्हटलं आहे की डिमोलिशनचा
ऑर्डर साठी किरीट सोम्यानी याचिका केली होती, पण त्या डिमोलिशनचा ऑर्डर झालेला आहे आणि मी त्याला चॅलेंज करत नाही. हे अनिल परबचं वाक्य आहे, माझं नाही आहे. परंतु त्यांनी 50 लाख रुपये जो दंड, 2.5 कोटी दंड ठोठावलाय त्याचा विरोधात सदानंद कदम आणि अनिल परब उच्च न्यायालयात गेले आहेत, तिथे सुनावणी सुरू आहेत. म्हणून NGTला याची सुनावणी करता येणार नाही असा अनिल परबनी हरकती घेतली. म्हणून NGTने आम्हाला सांगितलं की आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे आणि डिमोलिशनचा ऑर्डर मी कायम ठेवतोय. अरे अनिल परब साहेब, सदानंद कदम तुमचे पार्टनर जेलमध्ये आणि तुम्ही बेलवर आहात. कुठली याचिका मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 6 गुन्हे अनिल परबवर दाखल झाले आणि हा रिसोर्ट इन्कम टॅक्सनी जप्त केला आहे, ईडीने जप्त केला, अर्धा अनिल परबनी स्वतः बेकायदेशीर म्हणून तोडला आहे. हायकोर्टाने तुम्हाला पुढच्या हिअरिंग पर्यंत फक्त सुरक्षा दिली आहे, हे लक्षात ठेवावं. हे तुम्ही चौकशी व्हायला पाहिजे अशी तुम्ही मागणी केली. एक आहे जिल्हाधिकारी, त्यावेळी ते जिल्हाधिकारीने अशा प्रकाराने जे कॅल्क्युलेशन केलं ज्याला प्रवीण परदेशी अजमिता सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. दुसरं त्याला मान्यता त्यावेळी ते महसूल आयुक्त कोकण यांनी दिली. त्यानंतर एडिशनल म्युन्सिपल कमिशनरनी जे अशा पद्धतीने हे केलं आहे आणि DP चीफ इंजिनियर या चौघांच्या विरुद्धात कारवाई व्हायला हवी. आणि त्याला जे मुख्यमंत्री कार्यालयातून दडपण आलं, दबाव आला, मंत्रालयातून दबाव आला, तो दबाव कोणाचा होता? ठीक आहे.